नमस्कार, मी सुरेख चिरडे। आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। दिग्रस येथे रमजान ईदची लगबग सुरू। दिग्रसची बाजारपेठ ईद निमित्त सजली। रमजान ईद अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपली। रमजान महिना अंतिम टप्प्यात आहे। रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर वस्तू खरेदी करण्याकरिता नागरिकांची लगबग दिग्रस येथे सुरू आहे। किराणा मार्केट, कापड दुकान, सुकामेवा, रंगीबेरंगी शेवळ्या इत्यादी खरेदी करण्याकरिता नागरिकांच्या गर्दीने बाजारपेठ खुलली आहे। नवीन कपडे घ्यायचेच हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून नागरिकांची कापड दुकानामध्ये प्रचंड गर्दी सकाळपासून पाहायला मिळत आहे। तर ईदच्या दिवशी शीरखुर्मा हा पदार्थ बनतो, त्याकरिता रंगीत शेवया सुकामेवा खरेदी जोरात करणे सुरू आहे। रमजान महिना अंतिम टप्प्यात असल्याने रोजा ठेवणाऱ्यांची संख्या सुद्धा भरपूर वाढली आहे। इफ्तारची वेळ होण्याआधी नागरिक फळे हॉटेलची पदार्थ मोठ्या प्रमाणात घेऊन जाताना दिसत आहे। फळांची बाजारपेठ सुद्धा फुलली आहे। आंबे, टरबूज, पपई, अंगूर, केळी अशी फळे नागरिक इफ्तार करण्याकरिता नेत आहे। एकंदरीतच रमजान ईदची नागरिक आतुरतेने वाट पाहताना दिसत आहे। अफजल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेख चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ। आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।